नमस्कार, दीपक परसुले टी टाइम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आंदोलनासंदर्भातली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगींनी आंतरवाली सराटीतून आरक्षण यात्रा काढली. 26 जानेवारीला ही यात्रा मुंबईत दाखल होणार आहे. सध्या आरक्षण यात्रा ही पुण्याजवळ रांजण गावाजवळ दाखल झाली आहे. यावेळी मनोज जरांगेसोबत शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते यात्रेत सहभागी झालेत. आंदोलन सुरू झाल्यापासून मनोज जरांगेंचा दिनक्रम कसा आहे याबद्दल जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेन. आपण पाहूया. गरजवंत मराठ्यांचा लढा घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. त्यांचा दिनक्रम कसा असतो हे आपण जाणून घेणार आहोत. खरं तर तुम्हाला जेवताना त्रास द्यायची इच्छा नाहीये, परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत हा तुमचा संघर्ष पोहोचावा म्हणून तुम्हाला विचारतोय. तुमचा दिनक्रम कसा असतो? दिनक्रम मला दिनक्रमच नाही, कवा खाईन मी भरासात नाही, पाठक खातो सकाळी तसाच उठतो पळतो. हाच ठेसा भाकरी जो आहे ते मराठा समाजाच्या कष्टकऱ्याचं अन्न आहे. खरं तर हे ठेसा आणि भाकरी, हे ठेसा भाकरी आपल्या समोर आल्यानंतर काय दिवस आठवतात? खऱ्या शेतकरी बापाचे दिवस आठवते. लेकराला मराठ्यांच्या आयुष्याची भाकरी मिळाली पाहिजे. आणि आमच्या गोरगरीबांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. यासाठी हा संघर्ष बघा. एवढे लेकरं सुद्धा आज याच्यात यायले, सरकारला थोडी तरी मनाची नाही तर कशा तरी वाटली पाहिजे. बरं, आता आता पुढचा लढा काय? आरक्षण तर मागं येत नाही मी आता, आणि हट सुद्धा नाही, हटणार की नाही, हटणार सुद्धा नाही. काही झालं तर नाही. ही अशा प्रकारची ठेसानी पोळी खाऊन हा लढा सुरू आहे. मराठा समाजातील गोरगरीब मुलांना त्यांच्या भविष्याची भाकरी मिळावी म्हणून हा लढा या ठिकाणी सुरू आहे, आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.